मन फार भटकत असतं नेहमी आणि एक ठिकाणी स्थिर होत नाही, अशा चंचल मनाला स्थिर कसं करायचं, असाच होतो ना पहिला प्रश्न. तुम्ही कधी लहान मुलांना पाहिलं असेल तर लहान मुलं एका ठिकाणी कधीच बसू शकत नाही का. पाच मिनटं इथे, लगेच पाच मिनटं कुठे गेला तिकडे. मन अगदी तसंच असतं मुलांसारखं, लहान मुलासारखं. आत्ता इथे आता इथे बसून माझ्या कट्ट्यावर मनात काय चाललं कोणाला माहित. म्हणजे कानांमधनं माझे जे शब्द आहेत ते जातात, पण मनामधनं जातात की नाही मला कल्पना नाही. एअरपोर्टला गेला की मेंटल डिटेक्टर आजपर्यंत कोणी काढलंच नाही. म्हणजे एअरपोर्टला मेंटल डिटेक्टर असतं तर सगळं पीप मनातला विचार. तर माझं असं मत आहे की तुमच्यापैकी कोणी क्रिकेट खेळतं का? नाही. सगळे अरे वा, छान छान, सगळेच क्रिकेट खेळत होय ना. तर तुम्ही जर दररोज, तुम्ही जर एक चांगला कोच घेतला क्रिकेट कोच आणि दररोज क्रिकेटची 8 ते 10 तास प्रॅक्टिस केली, एका वर्षानंतर तुम्ही सचिन तेंडुलकर होऊ शकाल का? कदाचित, कदाचित नाही. बरोबर ना? हो, शक्यता आहे पण अगदी कमी शक्यता आहे. बरोबर. पण जर एक वर्ष रोज 10 तास जर तुम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस केली, तर आज किती, आज 20 मे ना, पुढच्या वर्षी 20 मेला 2022 मध्ये तुम्ही आजपेक्षा जास्त प्रमीण व्हाल का क्रिकेटमध्ये? नक्कीच होणार. सचिन तेंडुलकर झाला नाहीत पण नक्कीच प्रवीण होणार, कारण 10 तास रोज त्याचा सराव केलेला आहे. बरोबर आहे ना? मग मुद्दा काय आहे की ज्याचा आपण सराव करतो त्याच्यामध्ये आपण प्रवीण होतो. आजपर्यंत आपण सराव कशाचा केलाय? मनाला भटकवायचं कसं? आपण प्रवीण कशामध्ये होणार? मन भटकण्यामध्ये. सोशल मीडियामध्ये दर 2 मिनिटांमध्ये आपण पोस्ट बदलत असतो, चॅनलवर दर 5 सेकंदामध्ये आपण टीव्हीवरचे चॅनल बदलत असतो, बोलताना आपण बोलता बोलता फोनवर असतो, खाताना आपलं लक्ष खाण्यामध्ये नाही आहे, खाताना टीव्ही पाहता, खाताना पुसतो, खाताना खायचं, टीव्ही पाहताना टीव्ही पाहायचा, वाचताना वाचायचं, फोनच्या वेळी फोन, कामाच्या वेळी काम. बट वी आर अ जनरेशन ऑफ डिस्ट्रॅक्टेड इंडिव्हिज्युअल्स. वी आर अ जनरेशन वेअर वी हॅव वेपन्स ऑफ मास डिस्ट्रॅक्शन. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रॅक्शन. तर याचा इतका सराव केलाय आपण, तर आता त्याच्यामध्ये आपण प्रवीण झालो आहोत. आता काही त्याला मनाला सांगावं लागत नाही, भटक जरा आपोआप. आता त्याचा अगदी आपल्याला उलटा करायचंय, उलटी प्रॅक्टिस करायची मनाला. आता कुठला सराव आहे? आता मनाला स्थिर करण्याचा सराव करायचा आहे आपल्याला, मनाला परत आणण्याचा सराव करायचा आहे. म्हणून मग त्याच्यावर मी कित्येक वेळ म्हणतो, दॅट इज कॉल्ड माइंडफुलनेस. माइंडफुलनेसची प्रॅक्टिस काय आहे? की मी प्रत्यक्ष माझ्या आयुष्यामध्ये देखील, मी जेवताना माझे जे 2-3 मील्स असतात त्याच्यामध्ये एक जे आहे ते मी एकटा खातो, काही नाही, फक्त जेवण. का? कारण ते मनाला स्थिर, एका गोष्टी स्थिर राहण्याची प्रॅक्टिस दिली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींवर. काय फार मोठं ध्यान लावण्याची लगेच गरज नाही आहे. ऐकणाऱ्या प्रत्येका प्रेक्षकाला हे ह्याची जाणीव असावी की फक्त असं ध्यान लावून काही मन भटकणार नाही असं नाही, फार वरची स्टेज आहे. छोट्या छोट्या ज्या गोष्टी करतो ना, आपण आंघोळ करतो कित्येकदा आणि आंघोळ करता करता आपण गाणं म्हणतो, लक्ष आंघोळीतही नाही आहे ना गाण्यातही नाही आहे, लक्षात आलं का? म्हणजे शरीरावर पाणी जाते त्याचा अनुभव घ्या ना, बाहेर आल्यानंतर गाणं म्हणा. गाण्यातही लक्ष नाही, आंघोळीतही लक्ष नाही. माझं असं मत की छोट्या छोट्या गोष्टींचा हा सराव केला ना, तर त्या एका गोष्टीमध्ये थोडं मन स्थिर होऊ देत. मग हळूहळू त्याचा सराव झाला की मग थेंबे थेंबे तळे साचे.